अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय जयंती निमित्त जामनेर शहरातील विजयानंद हॉस्पिटलच्या विद्यमाने अवयवदान आणि रक्तदान महाशिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या महाशिबिरात 69 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले तर सुमारे 200 जणांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचे अर्ज भरले। या महाशिबिराचे आयोजक डॉक्टर नंदलाल पाटील, डॉक्टर विजया पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। त्यानंतर आमच्यामध्ये आता उपस्थित असणाऱ्या आमच्या अभिनंदाई यांचं सुद्धा स्वागत आम्ही डॉक्टर नंदलाल पाटील यांनी करावं। असतील तर पुढच्या वर्षी 5000 आवेदनाचे फॉर्म भरू आणि एक नवीन इतिहास जामनेर तालुक्यातून आपण घडवणार आहोत। तर आजच्या या छोट्या काही कार्यक्रमाला आमचे बापूजी, पत्रकार बंधू, सर्व मान्यवर हे उपस्थित झाले आणि एक ह्या कार्याला, एक सामाजिक कार्याला एक मोलाचा हातभार त्यांनी लावला। याकरिता मी संपूर्ण आमच्या टीमतर्फे गणमान्य व्यक्तींचं, मग आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, पत्रकार क्षेत्रातील असतील, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। रुबीनाताई आणि नादियाताई या दोघीताई आपल्यामध्ये आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत आणि सत्कार त्यांना आम्ही आपलं कर्तव्य समजतो। मी आमचे पत्रकार फैजान भाऊ यांना विनंती करतो, त्यांचं स्वागत त्यांनी करावं। स्वराज चंद्र पाटील आपल्याला बोलले की स्वराज्याला रक्त सांडण्याची आज गरज नाही तर स्वराज्याला रक्तदान करून जीवनदान देण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे आणि ते कार्य आपण दरवर्षी या ठिकाणी 5 वर्ष झाले आमचे आदर्श डॉक्टर नंदलाल पाटील सर करत आहेत आणि त्या आपली सगळी टीम, जेणेकरून या टीमचं कोणतं राजकीय त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये हस्तक्षेप नाही किंवा कोणतंही, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच उदात्त हेतूने आपण त्या ठिकाणी राबवतोय आणि आज आपण यशस्वी सुद्धा घडतोय। याकरता आमच्या आध्यात्मिक गुरु श्यामचेतन महाराजांचा आम्हाला कृपाश्वर लाभलेलाच आहे। यानंतर आमचे डॉक्टर दोन शब्द व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। बोल। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्यात बदल करून अवयवदान फॉर्म भरणे व रक्तदान ह्या दोघं शिबिरांचं संयुक्त आम्ही आयोजन करीत असतो। मृत्यूनंतर जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारं सर्वात मोठं जर कोणतं दान असेल तर ते अवयवदान आहे। आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये दानाला खूप मोठं महत्त्व आहे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देता देता, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, याचा शब्दशः अर्थ की आपण देणाऱ्यासारखंच दान सुरू व्हावं। मित्रांनो, मरावे पण कीर्तिरूपी उरावे एक म्हण आहे। आपण आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रकारचे रुग्ण अवयवने निकामी होत आहेत, कित्येक रुग्ण मृत्यूच्या शय्यावरती पडलेले आहेत आणि 2013 नागपूरमध्ये सर्वप्रथम मृत्यू झालेल्या माणसाने आपले अवयवदान देऊन समोरच्या एका व्यक्तीचं प्राण वाचवला, तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अवयवदानाची संकल्पना रुजू झाली आणि अवयव प्रत्यारोपण समिती स्थापन करण्यात आली। या समितीने प्रत्येक वर्षी जनजागृती करून अवयवदानाची संख्या वाढवली। आज या अवयवदानाची संख्या 1 वरून पुढच्या वर्षी 14 गेली, नंतर ती
हजार व्यक्ती आली आणि आता ती आपल्याला लाखा व्यक्ती न्यायची. आमच्या विजयानंद हॉस्पिटलचा ग्रुप गेल्या 2 वर्षापासून अवयवदानामध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य मला करत आहेत. त्यामध्ये निलेश चव्हाण सर असो, महेश राणे असो, किशोर जाट असो, प्रफुल्ल भाऊ असो आणि आमच्या विजयानंद हॉस्पिटलचा स्टाफ, तसेच आमच्या सुपरबाग विकास संस्थेचे सन्माननीय सदस्य, आमच्या सुपरबाग संस्थेचं गणेश उत्सव मंडळाचं संपूर्ण सभासदगण आणि कॉलनीतील सर्व लोक हे आम्हाला मदत करीत असतात. आम्ही सपत्निक अवयवदानाचे फॉर्म भरून घेतो. मित्रांनो, आज प्रत्येक वर्षी 50 ते 60 लाख लोक किडनी या आजाराने त्रस्त आहेत. 35 ते 40 हजार लोक दरवर्षी लिव्हर या आजाराने डेथ होतात आणि कित्येक लोक असे आहेत की त्यांची दृष्टी गेलेली आहे, निसर्गाचा आस्वाद घेऊ शकत नाही, निसर्गाचं सौंदर्य ते बघू शकत नाही. अशा लोकांना जर आपण नेत्रदान देऊन त्यांना सौंदर्य बघण्याचा, एक चांगली सृष्टी बघण्याचा जर आपण त्यांना आनंद देऊ शकत असेल तर एवढं मोठं पुण्याचं काम कोणतं नाही. मित्रांनो, अवयवदानासोबत आम्ही रक्तदान शिबिरही आयोजित करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत चांगलं सुराज्य स्थापन व्हावं, चांगलं राज्य यावं, रयतेचं राज्य यावं, अन्यायाचा प्रतिकार करता यावा आणि ज्यांच्या अत्याचार होता असेल त्यांना नतमस्तक करायचं काम महाराजांनी केलं आणि महाराजांसोबत अनेक प्रकारचे मावळे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढत होती, रक्त सांडत होती फक्त महाराजांसाठी आणि सुराज्यासाठी. आजही आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहेत, घराघरात भांडणं चालू आहेत, शेजारी भांडणं चालू आहेत, गल्ली गल्लीत भांडणं चालू आहेत, आतंकवाद होतो आहे, कुठे भगवा आतंकवाद असो, कुठे निळा आतंकवाद असो, असे लोक नाव त्याला देत आहेत, परंतु तो आतंकवाद नाही आहे. आपण आपापसात भांडतोय, आपण रक्त सांडतोय आणि हे रक्त सांडून एकमेकाचा जीव घेण्यापेक्षा रक्तदान देऊन समोरच्याला जीवनदान देण्याचं पुण्य कर्म कोणतं नाही असं मी समजतो. आणि परमेश्वराने, आई इदासी मातेने मला ही शक्ती दिलेली आहे, मला ही प्रेरणा प्रेरणा दिलेली आहे आणि ही प्रेरणा माझ्यासाठी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी रक्तदान शिबिरांचं आणि अवयवदान शिबिरांचं कार्य सतत चालू ठेवणार आहे आणि आपल्या असंख्य मरणासन्न पडलेल्या लोकांना, ज्यांना रक्ताची गरज आहे अशा लोकांना रक्तदान देण्याचं मोठं कार्य आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला या सर्वांचं प्रोत्साहन तुम्ही आम्हाला द्यायचं आहे आणि चांगलं सत्कार्य आपल्या हातून घडो यासाठी तुम्ही मला सदिच्छा दिल्यात किंवा आपण माझ्या शब्दाला मान देऊन इथं उपस्थित झालात, मी सर्वांचा आभार मानतो. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. आणि तो सूर्य महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य मूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण आज आपल्या सुपारी बाग बौद्धिक संस्थेमध्ये अवयवदान आणि रक्तदानाचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याकरता अनेक गणमान्य व्यक्ती या ठिकाणी आलेत. त्यांनी या कारभाराला त्या ठिकाणी मोठा हातभार लावला, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शिवरायांचे स्वराज्य हे सुराज्यात नेण्याकरता जो प्रयत्न आपल्यासारख्या शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मावळ्यांनी जो चालवलेला आहे, आई जगदंबा त्याला यश देव हीच प्रभूचरणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण रक्तदानाचं खूप मोठं गरज आज समाजाला काय आहे. आज माझा स्वतःचा मुलगा सिकल सेल अॅनिमिया आणि थॅलेसिमियाने ग्रस्त आहे. मी एक पालक म्हणून मला माहिती आहे की रक्ताची गरज काय आहे. माझ्यासारखे हजारो पालक या महाराष्ट्रामध्ये रक्ताच्या प्रतीक्षेमध्ये आहे. म्हणून या रक्तदानाचं कार्य आपल्या आपल्या शरीरामध्ये रक्त पुन्हा निर्माण होतं, परंतु ते 300 ml रक्त जे तुम्ही रक्तदानाच्या स्वरूपामध्ये देतात ते कुणाला तरी जीवनदान देत आहे, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अवयवदानाच्या क्षेत्रामध्ये संदर्भात बोलायचं झालं तर हजारो लोक आज लिव्हर ट्रान्सप्लांटच्या यादीमध्ये आहे, हजारो लोक किडनीच्या यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये आहे. त्यांचे पालक सुद्धा, त्यांची आई असेल, त्यांची बहीण असतील, त्यांचे भाऊ असतील, ते आशेने बघतायत की केव्हा माझ्या भावाला किडनी मिळेल, केव्हा माझ्या पालकाला किडनी मिळेल, लिव्हर मिळेल. मित्र हो, अवयवदानातून जी जनजागृती आपण करत आहोत की आपण गेल्यानंतर सुद्धा हे सुंदर असं जग आपले डोळे बघत असतील तर त्यासारखं सौभाग्य कोणाचं आहे. अशा या कार्यक्रमाला
उपक्रमशील कार्यक्रमाला आशीर्वाद देणारे आमचे आध्यात्मिक गुरु परम पूज्य श्यामचंद्रजी महाराज यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित पर्लाचे बोर्से असतील, शिवसेनाचे आमचे युवा प्रमुख भरत पवार असतील, पत्रकार बंधू भाईदास भाऊ असतील, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे प्रमुख नीन अप्पा असतील, आमचे डॉक्टर निलेश पाटील सर असतील, झालते भाऊसाहेब असतील, डॉक्टर प्रकाश चव्हाण असतील, या सर्वांचा जो आमचे डॉक्टर साहेब राजेश नाईक साहेब या सर्वांचा जो हातभार आम्हाला लाभलेला आहे, सर्व सुपारीबाग बौद्धिक संस्थेचे सर्व गणमान्य संचालक यांचा हातभार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे डॉक्टर नंदलाल पाटील यांचं कर्तृत्व. खरोखर डॉक्टर कसे असावे आम्हाला आठवतं की रात्री एक मला 11 जून 2012 पल्मोनरी एम्बोलियमचा धक्का आलेला होता आणि ज्यावेळेला डॉक्टर राहुल महाजनांकडे आम्ही गेलो त्यावेळेला प्राथमिक उपचारामुळे हा निलेश जगला आणि ते प्राथमिक उपचार मला डॉक्टर नंदलाल पाटलांनी केले आणि त्यामुळे आज मी हे छानसा हे दुनिया बघतोय असं म्हणूया. आणि मग हे जे बोनस लाईव्ह आपल्याला भेटलं आहे ते बोनस लाईव्ह आपण समाज कार्यासाठी व्हावं हा उदात्त हेतू डॉक्टर नंदलाल पाटील सर, किशोर भाऊ, प्रफुल्ल पाटील या सर्वांच्या माध्यमातून आपण राबवतोय आणि यशस्वी पण तो होतोय कारण समाज कार्यासारखा पवित्र कार्य कोणतंही नाही आहे. संपलेला आहे अशी मी या ठिकाणी आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.